सुरुवात एका मोठ्या बातमीनं. भाजप नेते जयकुमार रावल आणि नारायण राणेंच्या या ठिकाणी भेट झालेली आहे. कणकवलीमध्ये ही भेट झाली आहे आणि यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. कणकवलीत राणे रावल यांची भेट झाली आहे. राणे रावल यांच्या मध्ये अर्धा तास चर्चा झाली आणि त्यांच्या चर्चेनंतर या भेटीनंतर आता राणे भाजपमध्ये जाणार का अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे. कणकवलीमध्ये भेट झाली आहे राणे आणि रावल यांची. प्रतिनिधी मुश्ताक खान आपल्याबरोबर आहेत. मुश्ताक, काय सांगशील, राणे आणि रावल यांची भेट झाली आणि राणे भाजपमध्ये जाणार का अशा चर्चांना उधाण आलंय, काय अधिक माहिती आहे याविषयी? नितीन, गेल्या काही दिवसांपासून या संदर्भातली चर्चा सुरू आहे आणि त्यातच आज पर्यटन मंत्री स्वतः सिंधुदुर्गात आले होते आणि त्यावेळेला त्यांनी खास नारायण राणे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा व्हायला लागली की पुन्हा एकदा भाजपचे नेते नारायण राणे यांच्याकडे पोहोचलेले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षात ते प्रवेश करणार की काय, भाजपमध्ये जाणार की काय, अशी चर्चा इथे जोर धरू लागली आहे. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा ते असं म्हणाले की असं काही नाहीये, पर्यटनासंदर्भात ही चर्चा झाली, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा आमची झालेली नाहीये. पण एक आहे की या सगळ्या परिसरामध्ये ही चर्चा मात्र सुरू झालेली आहे की या दोन नेत्यांमध्ये जी भेट झाली आहे त्यामध्ये काहीतरी मोठी चर्चा झाली जी आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण त्यांनी स्पष्ट केलंय की सिंधुदुर्गातले जे जे पर्यटन स्थळं आहेत, ज्या ज्या संदर्भात विकास करायचा आहे, किंवा जे नारायण राणे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काही गोष्टींचा सर्वे करून घेतला होता आणि त्या संदर्भातली अंमलबजावणी करण्यात यावी असं त्यांनी आरोग्य या पर्यटन मंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि एवढीच चर्चा झाली आहे. पण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ही भेट होता क्षणी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली होती. नक्कीच, धन्यवाद मुश्ताक संपूर्ण माहितीसाठी. तर राणे आणि रावल यांची भेट झाल्यानंतर आता कणकवलीमध्ये भेट झाली आहे आणि त्यानंतर राणे आता भाजपमध्ये जाणार का अशा चर्चांना पुन्हा उधाण आलेलं आहे.